मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. आगरीकोळी मालवणी महोत्सवाचे उद्घाटन. 31 डिसेंबर पर्यंत महोत्सवाचे आयोजन. कल्याणकरांसाठी खास आगरीकोळी मालवणी अन्न पदार्थांची रुचकर मेजवानी. कल्याण मध्ये आगरीकोळी मालवणी महोत्सवाचे उद्घाटन कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाचे यंदाचे हे 12वे वर्ष असून कल्याणच्या फडके मैदानात आगरीकोळी मालवणी महोत्सवाचे आयोजन देवानंद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली 27 ते 31 डिसेंबर दरम्यान करण्यात आलेले आहे. यावेळी लाल चौकी गणेश मंदिर येथून आई एकविरा देवीची पालखी वादत गाजत मिरवणूक काढून महोत्सवाच्या ठिकाणी आणण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आगरीकोळी मालवणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महोत्सवाचे आयोजक देवानंद भोईर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार रमेश पाटील, नगरसेवक जयवंत भोईर, राजाभाऊ पाटकर, कोळी महासंघाचे सचिव राजहंस टपके, मारुती पाटील, प्रकाश बोबडे, यशवंत पाटील, गजानन पाटील, रमेश कोणकर, सुभाष मिरकुटे, नारायण पाटील, अरुण पाटील, चंद्रकांत भगत, वासुदेव पाटील, सूर्यकांत पाटील, गणपत पाटील, राम भोई, हरिश्चंद्र पाटील, कैलास पाटील, दीपक भंडारी उपस्थित होते. यंदाच्या वर्षी आगरीकोळी मालवणी महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोई तर स्वागताध्यक्ष गणेश ढुने तसेच कार्याध्यक्षपदी जनार्दन कारभारी होते. आगरीकोळी मालवणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवानंद भोई यांनी सांगितले की महोत्सवाचे हे 12वे वर्ष असून आगरीकोळी मालवणी समाजाच्या रूढी परंपरा आणि संस्कृती जतन करण्याचे काम केले जाते. महोत्सवात विविध प्रकारचे स्टॉल असून त्यामध्ये विविध प्रकारचे मसाले, खाद्यपदार्थ, सुकी मासोळी इत्यादींचा आस्वाद घ्यावा. यावेळी आमदार रमेश पाटील यांनी सांगितले की आज 12 वर्ष सदरचा महोत्सव होत असून एकटप पूर्ण झालेली आहे. आगरीकोळी मालवणी समाजाला एकत्रित करून चांगल्या प्रमाणात देवानंद भोई हे कामे करत असून आमच्या समाजाला जातीचा दाखला देत नाही, त्यामुळे समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी अडचणी येत आहेत. त्याबाबत आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून लढा लढत आहोत. आजही समाजाचे अनेक प्रश्न आहेत. कोळीवाल्यांचे सीमांकन प्रश्न तेही मार्गी लावणार आहोत. समाजाला न्याय देण्याचे काम करू. आगरीकोळी महोत्सवाला कल्याण परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेट देण्यास सुरुवात केली आहे. टिटवाळा न्यूजसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल, टिटवाळा. आपल्या समाजावर अनेक अन्याय झाले, कारण हा कोळी समाज समुद्र किनाऱ्यावर राहतो. हा संपूर्ण महाराष्ट्र समाज आहे, विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, परंतु त्याची एकच खंत आहे की त्यांना ते जातीचा दाखला आणि जातीचं सर्टिफिकेट ही व्हॅलिडिटी न मिळाल्यामुळे हा समाज आणखीन मागे राहिलेला आहे. साहेब हा सोहळा साकारतायत आणि तोही न खंड पडता पुढे एकदा जोरदार नक्कीच मानाच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि म्हणून देवानंद दादा तुमच्यासाठी एवढं मला असं वाटतं की येतात आणि जातात, काही शिल्लक राहत नाही, पण शिल्लक राहतात तुमच्यासारखी माणसं जे खऱ्या अर्थाने ही संस्कृती जपतात आणि हा महोत्सव जपतात. आणि म्हणून मला असं वाटतं, अरे आले किती गेले किती संपले फळाला,
आले किती गेले किती संपले भरारा, परंतु या कल्याण शहरामध्ये फक्त आणि फक्त देवानंद दादा भोईर यांच्या नावाचा दरारा आहे, देवानंद दादा भोईर यांच्या नावाचा दरारा आहे.